बारामतीच्या पवार कुटुंबावर वेगवेगळ्या प्रकल्पांच्या पळवापळवीचा आरोप होत असतानाच आता सोलापूरमध्ये होणारं अन्न उत्कृष्टता केंद्र पळवल्याचा आरोप अजित पवारांवर झालाय. अर्थसंकल्पात माजी अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांनी श्री अन्न उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली होती. या केंद्रासाठी म्हणून 200 कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली होती. पण अर्थात अजित पवारांकडे गेल्यानंतर सोलापूरमध्ये होणारं अन्न उत्कृष्टता केंद्र त्यांनी बारामतीला नेलंय. बारामतीच्या पवार घराण्यानं अनेक प्रकल्प पळवल्याचा आरोप झाला होता. उजनीचं पाणी, जुन्नरची बिपट सफारी असे प्रकल्प बारामतीकरांनी पळवल्याचा आरोप झाला. आता त्यानंतर श्री अन्न उत्कृष्टता केंद्र पळवल्याचा आरोप सोलापूरकरांनी केलाय. मुळात महाराष्ट्र श्री अन्न अभियान काय आहे त्यावर एक नजर टाकूया आपण. ज्वारी बाजरी नाचणीच्या उत्पादनात वाढीचा प्रयत्न होतो या अभियानांतर्गत. आधुनिक तंत्रज्ञान प्रसार पीक प्रात्यक्षिकांचा अभियानात समावेश आहे. पौष्टिक तृणधान्य पिकांच्या उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन देणं. आहारातील वापर वाढवण्याकरता प्रचार आणि प्रसिद्धी उपक्रम राबवणं. तृणधान्यांच्या गोदामासाठी 5 कोटींची तरतूद आहे. आता बारामतीवर पळवापळवीचे नेमके काय आरोप झालेत त्यावर नजर टाकतोय आपण. पुणे श्वान प्रशिक्षण केंद्र बारामतीला नेलं. जुन्नरची बिपट सफारी सुद्धा बारामतीला नेली. नागपूरला प्रस्तावित कोवॅक्सिन प्रकल्प पुण्यात गेला. उजनीचं पाणी पळवल्याचा सोलापूरकरांचा आरोप आहे. आपल्यासोबत शेतकरी संघटनेचे नेते आहेत, तसेच राजकीय नेते आहेत. काय सांगाल, सध्याचं जे उत्कृष्ट केंद्र जे आहे ते सध्या हलवण्याचं काम सुरू आहे बारामतीला. खरं तर यावर्षी 2023 हे जागतिक तृणधान्य वर्ष म्हणून जाहीर केलेलं आहे. कडधान्याचं आहारातील महत्त्व आणि त्याचा प्रसार, त्याचा वापर वाढवण्यासाठी, त्याचं उत्पादन वाढवण्यासाठी आज केंद्र सरकारने तसंच राज्य सरकारने मिळून सोलापुरात हा एक प्रकल्प आणला होता. सोलापूरचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी यात लक्ष घातलं पाहिजे होतं. आणि खरं तर आज सोलापूर जिल्ह्यामध्ये भाजपचे 2 खासदार आहेत, 8-9 आमदार या ठिकाणी आहेत. त्यांनी या ठिकाणी लक्ष द्यायला पाहिजे होतं, कारण भाजपचेच उपमुख्यमंत्री असणाऱ्या फडणवीस साहेबांनी हा प्रकल्प सोलापूरात आणला होता. आणि आता राष्ट्रवादीचे असणारे अजितदादांनी हा प्रकल्प बारामतीला नेला आहे. तर स्वाभिमान शेतकरी संघटना याला विरोध करेल आणि आमच्याबरोबरच सर्व लोकप्रतिनिधी या ठिकाणी उतरावं आणि हा प्रकल्प सोलापूरातच झाला पाहिजेसाठी प्रयत्न करायला हवा. सोलापूर शहरात ज्वारी असू दे, बाजरी असू दे किंवा नाचणी असू दे, हे जे संशोधन केंद्र झालं असतं आणि त्यातून सोलापुरात या धान्यांची प्रसार झाला असता आणि सोलापूरच्या युवकांना रोजगार मिळाला असता. आज सोलापुरात ज्वारीपासून बिस्किटं, केक आणि इतर पदार्थ तयार होतात, असे शेतकरी यांच्या हाताला काम मिळालं असं. परंतु बारामतीकर हे नेहमी सोलापूरचे उद्योग पळवतात. आणि मला भाजपला सांगायचं आहे की तुम्ही सगळ्या अंधारात करता, अंधारात पळवापळवी करता, परंतु या येत्या निवडणुकात तुम्हाला आम्ही पळवल्याशिवाय राहणार नाही. तर मला वाटतं अजित पवारने सोलापूर जिल्ह्याची एक सुपारीच उचलली आहे, काय की देशोधडी लावायचं. आतापर्यंत 2012 जर बघितलं तर सोलापूर जिल्ह्यावर एक दात असल्यासारखं अजित पवारचं मत आहे. केवळ 2 आमदार ह्या सोलापूर जिल्ह्यातून राष्ट्रवादी या चिन्हावर निवडून आलेले आहेत. भाजपच्या जवळजवळ 9 आमदार आहेत, 2 खासदार आहेत, तरी देखील ह्यांनी का बरं उठाव केला नाही आणि हे प्रकल्प अडवला नाही. आमच्या एक शेतकऱ्याला घोर आहे. 2012 धरणापासून ते आजपर्यंत अजित पवारने आमच्या विरोधात, शेतकऱ्यांच्या विरोधात अन्याय केलेला आहे. इथून अजित पवारांच्या विरोधात आणि हे जर प्रकल्प गेला तर आम्ही गप्प बसणार नाही, रोडवरती उतरू, वाटेल ते करू, पण हा प्रकल्प सोलापूरलाच आणू. येणाऱ्या निवडणुकांमध्ये स्थानिक कार्यकर्ते, स्थानिक पदाधिकारी आणि युवक व शेतकरी वर्ग हा मोठ्या संख्येने अशा लोकप्रतिनिधींना नाकारून नवीन लोकप्रतिनिधींना निश्चित स्वीकारेल यात काही शंका घेण्यासारखं नाही. बारामतीला जो प्रोजेक्ट घेऊन जात आहेत तो प्रोजेक्ट बारामतीला घेऊन जाऊ नये, अन्यथा तीव्र आंदोलन देखील करण्यात येईल असा इशारा देखील जो आहे तो यावेळी शेतकरी संघटना असतील व राजकीय नेत्यांनी देखील दिलेला आहे. कॅमेरामन तोशिपसह मी वसीम अत्तार, लोकशाही न्यूज, सोलापूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.